लँड डोंबिवली विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर झिरो मिशन अंतर्गत कोरोनाचा नायनाट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मिशनलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने भाजप जिल्हा उपसचिव सचिन गंगाराम म्हात्रे यांच्या मागणीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्याने कोरोना अँटीजन टेस्टचे आयोजन केले होते. नांदिवली पाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित कोरोना अँटीजन टेस्टला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदरील कॅम्प यशस्वीतेसाठी संजय राणे, प्रकाश पाटील, राजन पांडे, मनोज सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भाजपचे जिल्हा उपसचिव सचिन म्हात्रे यांच्या मार्फत 12 सप्टेंबरला शांताराम सदन शंखेश्वर नगर जवळ तर 13 सप्टेंबरला शुभम अपार्टमेंट साईबाबा मंदिराजवळ नांदिवली गाव येथे मोफत कोरोना अँटीजन टेस्टच्या कॅम्पचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजप जिल्हा उपसचिव सचिन म्हात्रे यांनी केले आहे. भारतीय जैन संघटना तसेच एनसीएचआयच्या संघटनेच्या माध्यमातून हा कॅम्प राबवण्यात आला होता. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. सचिन गंगाराम म्हात्रे, भाजपचे पदाधिकारी. आज आम्ही नांदिवली पाड्या इथे अँटी ऑक्सिजन टेस्ट आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये झिरो मिशन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आमचे भाजपचे कार्यकर्ते असं आम्ही हे नियोजन केलेलं आहे. तरी पहिल्याच दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येकाने आपापल्या टेस्ट करून घ्यावे आणि ह्याच्यापुढेही 2 दिवस असणार आहे. एक उद्या शनिवार दिनांक हे शांताराम सदन इथे आहे आणि 13 तारखेला रविवारी हे शुभम अपार्टमेंट नांदिवली इथे आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा.